परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिकट। सध्या या डायलॉगची महाराष्ट्रभर प्रचंड चर्चा आहे। कारण आहे सरसेनापती हंबीराव मोहिते यांच्या जीवनावरती आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय। सुप्रसिद्ध दिग्दर्शक व त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध अभिनेते प्रवीण तरडे यांच्या मुख्य भूमिकेतील हा चित्रपट सर्वच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आणि प्रचंड उत्साह सुद्धा या चित्रपटासंदर्भात आहे। आणि त्यामुळेच राजश्री कुणाल टॉक्स या मराठी यूट्यूब चॅनलवरती आम्ही सुद्धा सरसेनापती हंबीराव मोहिते यांच्या मूळ गावी म्हणजेच तरबिडला पोहोचलेलो आहोत आणि तिकडची माहिती तिकडचे आपण सर्वच जी काही प्रमुख माहिती आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न आज करणार आहोत। तळबीड हे महाराष्ट्रातील कराड शहराजवळचे एक गाव आहे। हे गाव शिवाजीराजांचे सरसेनापती हंबीराव मोहिते यांचे जन्मगाव आहे। या गावात त्यांची समाधी व स्मारक आहे। जवळच वसंतगड हा रांगडा किल्ला म्हणून ओळखला जाणारा किल्ला अजून उत्तम अवस्थेत आहे। हंबीराव मोहिते आणि महाराणी ताराबाई ही दोन रत्ने याच गावची आहे। नमस्कार मित्रांनो, आम्ही अतिशय महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळी आज आलेलो आहोत। इतिहासामध्ये ज्यांची परंपरा आपण ऐकलेली आहे हंबीराव मोहितेंचे समाधी स्थळ या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही। आणि विशेष म्हणजे आमच्या सोबत त्यांचे वंशज आणि लोकनियुक्त सरपंच मोहिते साहेब आहेत आणि जयंतराव मोहिते साहेब माझ्यासोबत आहे आणि ते स्वतः आम्हाला समाधी स्थळापर्यंत घेऊन जात आहे। हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील चौथे सरसेनानी हंबीराव मोहिते यांच्या समाधीस्थळी आपण आलेलो आहोत। तर मित्रांनो, पुणे कोल्हापूर हायवे अंतर्गत कराडच्या अलीकडे 13 किलोमीटर तळबीड या गावी हे अतिशय भव्य असे राम मंदिर आम्ही पाहायला आलेलो आहोत। या राम मंदिरामध्ये राम लक्ष्मण सीता तसेच उजव्या हाताला आपल्याला दत्त महाराजांची प्रसन्न मूर्ती आणि डाव्या हाताला पांडुरंग आणि रुक्मिणीची मूर्ती पाहावयास मिळते आणि मुख्य गाभाऱ्याच्या समोर साईबाबांची मूर्ती पाहावयास मिळते। त्याच्या डाव्या साईडला ज्योतिबांची मूर्ती आहे आणि सुरुवातीलाच नारायणाचा गणपती आहे। राम मंदिर आहे की मी तर असं म्हणेल की पुणे कोल्हापूर हायवे अंतर्गत असे सगळ्यात भव्य मंदिर हे आहे। तळबीड या गावापासून 2 किलोमीटर आतच हे मंदिर आहे। इथून 13 किलोमीटर पुढे कराड राहते आणि मी सर्व प्रेक्षकांना विनंती करेन की ज्यांनी कुणी अजूनपर्यंत तळबीडला भेट दिलेली नाही, तळबीड हे एक ऐतिहासिक गाव आहे। या घराण्याची परंपरा आहे की इथल्या घराघरातले जवळपास बरेच मुलं सैन्यामध्ये भरती होतात। हंबीरराव सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची परंपरा असलेलं हे गाव असून इथले सरपंच जे मला इतक्यावर माहिती देत होते जयवंतराव मोहिते पाटील आमच्या पुण्याच्या उद्योजक दत्तापराव मोहिते आणि रवींद्र मोहिते मामांचे हे बंधू आहेत आणि यांनी सांगितलं की हे मंदिर उभारण्यासाठी आम्ही खूप कष्ट घेतले की निधी जमा करणं आणि इतकं अद्ययावत मंदिर गावामध्ये जेव्हा उभं करायचं तर खूप अत्यंत कष्टाने हे मंदिर उभं केलं। तर या मंदिराबद्दल एक अतिशय महत्त्वाची माहिती माझ्याकडून थोडीशी सांगायची राहिली तर साई किरण मोहिते म्हणून या गावचे जे सुपुत्र आहेत तळबीडचे तर साई किरण मोहिते बाबांच्या संकल्पनेतून मार्गदर्शनातून आणि कष्टामधून हे मंदिर उभं राहिलेलं आहे। सर सेनापती हंबीरराव मोहिते यांचा कार्यकाळ जवळपास 1672 ते 1687 दरम्यानचा होता आणि भोसले घराण्यांची आणि तळबीडच्या मोहिते घराण्यांचे एक जुने संबंध होते। म्हणजे संभाजी मोहिते यांची बहीण सुखाबाई शहाजीराजांना दिली होती तर हंबीरावांची बहीण सोयराबाई शिव छत्रपतींच्या पट्टराणी झाल्या होत्या। शिव छत्रपतींचे धाकटे पुत्र राजारामराज हे हंबीरावांचे कार्य ताराबाई हिच्याशी विवाहबद्ध झाले होते। 1674 साली सेनापती प्रतापराव भुदर 12 तीर्थी पडल्यावर त्यांच्या गादी महाराजांनी हंबीरावांचे शहाणा मर्दाना सबुरीचा चौकस व मोठा धारधरी हे गुण पाहून सरसेनापती म्हणून नेमले होते। राज्याभिषेकाच्या प्रसंगी महाराजांनी हंबीररावांस मुख्य प्रधानांच्या बरोबरीचा दर्जा बहाल केला होता आणि त्यांच्या हाती दुग्धपूर्ण रौप्य कलश सुपूर्द केला होता। लोकनियुक्त सरपंच जयवंतराव मोहिते साहेब आहे तर ते त्यांच्या तोंडून आपल्याला माहिती सांगणार आहे की ते पहिल्यापासून समाजसेवेत आहे। म्हणजे सुरुवातीला त्यांनी तळबीडचं ग्रामपंचायत सदस्य म्हणून हे पद भूषवलं। त्यानंतर 2017 त्यांच्या कामाची दखल घेऊन लोकनियुक्त सरपंच ही पदवी त्यांना
मिळाली आणि जनतेच्या सेवेत ते अहोरात्र आहे. मग त्यांनी या समाधीचं नेमकं काय जीर्णोद्धार केला, पहिली परिस्थिती कशी होती आणि नंतर असं इतकं सुंदर असं जे परिसर आपण पाहू शकता की हा जो जीर्णोद्धार केलाय म्हणजे इतकं सुंदर असं त्यांनी पुनर्रचना केलेली या परिसराची, तर मला आवडेल आपल्या तोंडूनच ऐकायला. तर मी आपल्याला विनंती करते की आम्हाला माहिती द्या. मला सगळ्याला अभिमान असा वाटतोय की या समाधीची जी दुरावस्था होती त्या काळी मी माझ्या स्वतःच्या मनाला विचार केला की या समाधीच्या अनुषंगाने आपल्याला कोणाला आणलं जावं आपल्याकडून की ज्यांच्या मार्फत या समाधीचं सुधारणीकरण सुशोभीकरण होईल. आणि त्या अनुषंगाने मी विजयसिंह मोहिते पाटील तेव्हाचे ग्रामविकास पर्यटन खात्याचे मंत्री अनेक वर्षाच्या प्रयत्नानंतर ते मला 19 जुलै 2005 त्यांनी या ठिकाणी आले. त्यावेळेला त्यांच्याकडे ग्रामविकास पर्यटन खातं होतं. त्यांनी या समाधीची अवस्था बघितली, समाधीचं दर्शन घेतलं, त्या अनुषंगाने गावसुद्धा परिसराचा त्यांनी परिसर पाहिला आणि ग्रामविकास पर्यटन खात्याच्या मार्फत करोडो रुपयांचा निधी या गावाला देऊ केला. रामचंद्राचं दर्शन घेऊन खाली तळ मजल्यामध्ये आलेलो आहोत आणि इथे अतिशय आदरणीय असं ध्यान मंदिर आम्हाला पाहायला मिळाली. जयवंतराव साहेबांनी आम्हाला या ध्यान मंदिराबद्दल माहिती दिली आणि खरंच खूप प्रसन्न वाटतंय की श्रीकृष्णाची मूर्ती इथे ठेवलेली आहे. कॅमेरामध्ये विनंती करत की श्रीकृष्णाची मूर्ती प्रेक्षकांना दाखवा. अतिशय प्रसन्न अशी श्रीकृष्णाची मूर्ती आहे. आणि खरंच इथे मेडिटेशन किंवा ध्यान करण्यासाठी ही जागा आहे. प्रसन्न शांत आणि व्हायब्रेशन जाणवतो तिथे. आज आपण माझ्या तळबिडी ऐतिहासिक गावाला भेट दिली. सरसेनापती हंडोराव मोहितेंच्या समाधीचं आपण इथूचे दर्शन घेतलं, समाधी बघून आपण समाधान व्यक्त केलं. त्याचबरोबर माझ्या गावच्या साईकरण मोहितेबाबांच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्रीराम मंदिरात भेट दिली, मंदिरातील मूर्तींचं दर्शन घेतलं, ध्यान मंदिर बघितलं. तळबिडच्या श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आणि साईकरण बाबांच्या परवानगीनं मी आपला मानाचा श्रीपद सन्मान करतो, त्याचा आपण स्वीकार.